पानिपत म्हणजे मराठी इतिहासातली बळबळती जखम चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी पेशव्या आणि अब्दाली यांच्या युद्धामध्ये आपल्याला सपाटून पराभव स्वीकारावा लागला मराठ्यांच्या कित्येक पिढ्या या युद्धात नामशेष झाल्या खुद्द नानासाहेब पेशव्यांचा चिरंजीव विश्वासराव बंदुकीची गोळी लावून मारला गेला आणि मराठ्यांचा सेनापती सदाशिवराव भाऊ युद्धाच्या कोलाहालात गडप झाले सदाशिवराव म्हणजे थोरल्या बाजीरावांचा पुतणे चिमाजी आप्प्पांचा लेख जात्याच हुशार होता असं म्हणतात की बाजीरावांची मुलं नानासाहेब आणि रघुनाथराव यांच्यापेक्षाही त्यांचं डोकं राज्यकारभारात जास्त तल्लक होतं आई वडील लवकर गेले त्यामुळे त्यांच्या काकून म्हणजेच बाजीरावांच्या बायकोनं त्यांचा सांभाळ केला त्यांनी दौलतीचं शिक्षण साताऱ्याच्या शाहू महाराजांच्या निगराणीखाली घेतलं होतं पुढे सखराम बापू यांच्या नेतृत्वाखाली लढाईत भाग घेऊ लागले तिथंही त्यांनी प्रावीण्य मिळवलं लोक म्हणू लागले सदाशिवराव भाऊ घराण्याचं नाव काढणार त्यांना पेशव्यांचं कारभारी पण सोपवण्यात आलं तो काळ म्हणजे पेशवाईचा सुवर्णकाळ होता राघोबादाच्या नेतृत्वाखाली मराठी घोडे अटकेपार पेशावरपर्यंत धडक मारून आले होते शिंदे होळकर ही सरदार घरांनी उत्तरेत मराठ्यांचा दबदबा कायम ठेवून होती दि। दिल्लीच्या बादशाला देखील कोणतं संकट आलं मदत हवी असेल तर मराठ्यांची याद येत असे तेव्हा सुद्धा असंच झालं होतं अफगाणिस्तानचा कर्मा अहमद शाह अब्दाली आपलं प्रचंड पठाणी सैन्य घेऊन भारतावर आक्रमण करून आला सदाशिवराव भाऊंवर विश्वास वाढलेल्या नानासाहेब पेशव्यांनी राघोबा दादांच्या ऐवजी भाऊंना मोहिमेवर पाठवलं सोबत होळकरांचं सैन्य होतच हरियाणाच्या पानीपत क्षेत्रात तुंबळ युद्ध झालं सुरुवातीला मराठे जिंकत होते मात्र विश्वासरावाला गोळी लागल्यावर बेबान झालेले सदाशिवराव भाऊ थेट पठाणे सैन्यात घुसले आणि परत आलेच नाही सेना सेनापतीच दिसेनासा झाल्यामुळे सैन्यांचं धैर्य सा खचलं पळापळ पड़ सुरू झाली गिलच्यांनी मराठ्यांना काकून काढलं अनेक मोठ्या सरदारांना देखील पळून स्वतःचा जीव वाचावा लागला सैन्य व बाजार बुनगे धरून पंचावन्न हजार जण मारले गेले तेवढेच कायमचे जायबंदी झाले ज्यांनी जीव वाचून पळ काढला ते कायमचे देश ओढे लागले या सगळ्या धामधूमीत सदाशिवराव भाऊंचं नेमकं काय झालं हे कळलंच नाही अनेक इतिहासकारांचे याबद्दल अनेक मतमतांतर आहेत पुण्यात देखील सदाशिव भाऊंच्या तोत याचं प्रकरण प्रचंड गाजलं होतं पण तो खोटा निघाला पानिपत पासून हरियाणातील रोहतक जिल्ह्यात सांगे नावाचं गाव आहे तेथील ग्रामस्थ अत्यंत ठामपणे मानतात की भाऊसाहेब लढाईनंतर जिवंत होते आणि ते या गावात येऊन राहिले होते या गावात भाऊंच्या नावे अजूनही एक आश्रम आहे आश्रमाचं नाव आहे डेरा लाधेवाला येथे श्री सिद्धबाबा सदाशिवराव अर्थात भाऊसाहेबांची गादी ग्रामस्थांच्या समजुतेनुसार भाऊंनी येथे नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली सतराशे चौसष्ट मध्ये पठाणांच्या हल्ल्यातून गावाला वाचवण्यासाठी तरुणांची एकजूट करून त्यांना युद्धकला शिकवली आणि पठाणांचा पराभव केला आजही भाऊंचा मठ वीस एकर जागेवर पसरलेला आहे अनेक का लोककल्याणाची कामं इथं चालतात येथेच भाऊंची समाधी सुद्धा आहे समाधीच्या दिवशी अजूनही येथे जत्रा भरते भाऊंनी शिकवलेली शक्ती उपासना म्हणून कुस्तीचे फळ भरवले जातात गावातील तरुणही या भाऊंच्या गादीला आजही मानते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक माहितींसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका